ऑक्टोबर 2023 मधली आमची राजस्थानची ट्रिप. राजस्थान म्हटलं की आपल्याला असं वाटतं की नाही की तिथे फक्त रखरखीत वाळवंटच असेल, पण असं नाही आहे बरं का. राजस्थानचा काही भाग असा आहे की तिथली श्रीमंती, तिथले सुंदर सुंदर भव्य दिव्य राजवाडे बघून डोळे अगदी दिपून जातात. आपल्या भारतात केवढी श्रीमंती होती, केवढ्या कला व कलाकार होते, केवढी संपन्नता होती, केवढा वारसा आहे, हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं. राजे रजवाडे, त्यांचे मोठे मोठे महाल, किल्ले, त्यातलं कोरीव काम, रत्नजडित हत्यारं, चांदी सोन्याची तांब्या पितळीची मोठी मोठी भांडी, वेगवेगळी अभ्यासपूर्ण बनवलेली हत्यार आणि यंत्रसामुग्री, जेवढं वैभव सांगू ना तेवढं कमीच आहे. डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं. ऑक्टोबर महिन्यात आम्ही ट्रॅव्हल केलं ना तर तिथलं वातावरण थोडंफार पुण्यासारखंच आहे. दिवसा तिथे ऊन आणि गर्मी पण आहे, पण रात्री तिथे प्रचंड थंडी पडते. त्यामुळे उन्हासाठी छत्री, कम्फर्टेबल कॉटनचे कपडे, कम्फर्टेबल शूज आणि एखादी शाल नक्कीच जवळ ठेवा. आम्ही 7 दिवसांची जी ट्रिप केली त्यातले 3 दिवस आम्ही उदयपूरच्या फतेहगड नावाच्या हेरिटेज हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. इथला अनुभव अप्रतिम होता, त्यामुळे राजस्थान ट्रिपचा पहिला व्हिडिओ फतेहगडसाठी. हे हॉटेल उदयपूरमध्ये असणाऱ्या फतेह कलेक्शनमधलं 5 स्टार असलेलं अतिशय सर्वोत्तम असं हेरिटेज प्रॉपर्टी आहे. या हॉटेलमध्ये राजस्थानचा सांस्कृतिक वारसा आणि भारताचा आध्यात्मिक वारसा जपून ठेवलेला दिसतो. हा एक राजवाडाच आहे, यात अर्ध्या भागात मालक स्वतः राहतात आणि बाकीचा भाग रिनोव्हेट करून हॉटेलमध्ये रूपांतरित केलेला आहे. त्यामुळे राजवाड्याच्या सगळ्या वाईब्स या हॉटेलमधून आपल्याला येतात. आधुनिक सोयी सुविधांबरोबरच राजवाड्याचा फीलही येतो. इथलं आदरातिथ्य अगदी वाखाणण्याजोगं आहे. सगळ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी बहुतेक करून नॅचरल रिसोर्सेसचाच वापर केलेला दिसतो. वीज निर्मितीसाठी विंड मिल आणि बाकीचं गरम पाणी, लाईट पंखा, जेवढ्या जमतील तेवढ्या सुविधा देण्यासाठी सोलार पॅनल्स लावलेले आहेत. वॉटर हार्वेस्टिंग, सोलार कुकर, अशा सगळ्या नॅचरल रिसोर्सेसचा इथे वापर केलेला दिसतो. इथे प्रशस्त अशा 4 प्रकारच्या रूम आहेत. स्वतंत्र बाल्कनी असलेल्या, स्वतंत्र स्विमिंग पूल असलेल्या, बाथटबची सोय असलेल्या, अशा सगळ्या प्रकारच्या रूममधनं तुम्ही रूम सिलेक्ट करू शकता. यातल्या आम्ही 1st फ्लोअरवरच्या 15 नंबरच्या रूममध्ये राहिलो. याच मजल्यावर आणखी अशा बऱ्याच रूम्स आहेत. आमचा इथे जेवढे दिवस मुक्काम होता तेवढे दिवस आमच्या आजूबाजूच्या खोल्यांमध्ये बाहेरच्या देशातले टुरिस्टच जास्त होते, कारण त्यांना आपल्या या सगळ्या संस्कृतीचं आणि कल्चरचं खूप अट्रॅक्शन आहे असं वाटतं. इथे मध्यभागी अंगण, 2 सुंदर फुलांची झाडं, तुळशी वृंदावन, स्वतंत्र लायब्ररी आणि बसण्यासाठी छान जागा आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी हा स्वर्गच आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर रिलॅक्स होण्यासाठी इथे स्पाचे ऑप्शन्स आहेत वेगळे वेगळे. तुम्ही कपल स्पाचा ऑप्शन पण घेऊ शकता. एंट्रीलाच अशा मार्बलच्या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये छान ताज्या ताज्या फुलांची सजावट केलेली होती, ते बघून खूप प्रसन्न वाटत होतं. हे हेरिटेज हॉटेल फार सुंदर आहे, फार आवडलं आहे आम्हाला. हॉटेलचा प्रत्येक कोपरा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. मस्त मार्बलमध्ये कोरीव काम केलेलं आहे, छान सजवलेलं आहे आणि इथून दिसणारा निसर्ग कुठल्याही कोपऱ्यातनं, सगळीकडे आरवली पर्वतांच्या रांगा आहेत, अतिशय सुंदर दिसतं. इथून आपण पिचोला लेकसुद्धा बघू शकतो. तो दिसतोय तो पिचोला लेक आहे, समोर दिसतोय तो. हा इथला उदयपूरमधला अतिशय प्रसिद्ध असा लेक आहे. या हॉटेलमध्ये स्टे बरोबरच ब्रेकफास्ट फ्री आहे. तर ह्या ब्रेकफास्टला इतके छान छान ऑप्शन आहेत, इतके पोटभरून ऑप्शन आहेत की बघूनच तोंडाला पाणी सुटतं. वेगवेगळ्या प्रकारची फळं, ज्यूसेस, बेक्ड बीन्स, वेजेस, इडली, सांबार, वडे, डोसा, उपमा,
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, पुरी भाजी, पाव भाजी, उत्तप्पे, आणि इथे लहान मुलांसाठी पण बरेच ऑप्शन आहे. बॉइल्ड एग, फ्राईड एग, पॅनकेक, कॉफी, बेकरीचे वेगळे वेगळे पदार्थ. लाईव्ह काउंटर पण आहे जिथे आपण आपल्याला हवं तसं ऑमलेट बनवून घेऊ शकतो. छान आकर्षक बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स. हा जो मुलगा आहे ना, हा अमितचा मित्र झालेला, तर त्यांनी अमितला ऑन ऑर्डर म्हणजे जसं डिमांड करेल तशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले. आणि इथे बॅकग्राऊंडला लाईव्ह म्युझिक पण चालू असतं. आम्ही गेलो त्यावेळी बासरी वादक बसलेला होता, अतिशय प्रसन्न वातावरण. आणि भरपूर चालायचं असल्यामुळे आम्ही हॉटेलमध्येच भरपूर नाश्ता करून निघायचो, त्यामुळे बाहेरचं जेवण लंच स्किप केलं तरी डायरेक्ट आम्ही रात्रीच बाहेर जेवलो, जिथे आम्हाला डाळबाटी, गट्टे की सब्जी असे छान छान ऑप्शन मिळाले. म्हणजे तिथलं लोकल फूडसुद्धा आम्ही ट्राय केलं. आणि तीनही दिवस आम्ही इथे होतो, तर तीनही दिवस मस्त आम्ही सूर्योदय बघत बघत आमची प्रसन्न सकाळ झाली. मस्त स्विमिंग पूलच्या काठावर सूर्योदय बघत बघत गप्पा मारत मारत शांतपणे चहा घ्यायची मजा फारच वेगळी होती. आत्ता जरी आठवलं तरी असं वाटतं की परत तिथे जायला पाहिजे, एवढी प्रसन्न आणि छान सकाळ होती. आपल्या नेहमीच्या गडबडीमध्ये आपल्याला असा वेळ मिळत नाही ना, त्यामुळे ह्याचं महत्त्व खूप जास्त वाटलं आम्हाला. ॲज अ फॅमिली आम्ही फार छान इथे वेळ घालवला. जेवढा सूर्योदय चांगला तेवढाच इथला रात्रीचा नजाराही अतिशय सुंदर, शांत, प्रसन्न आहे. इथे बसून मस्त डिनर करतानाही आम्हाला खूप मजा आली. याच मजल्यावर लंच आणि डिनरची पण सोय आहे. इथलं जेवण तसं बघायला गेलं तर थोडंसं महाग वाटेल आपल्याला, पण छान छान पदार्थ होते. गरम गरम टोमॅटो सूप, तंदुरी रोटी, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या, पास्ता. आणि हे खाऊन झालं की आम्ही स्विमिंग पूलच्या शेजारी मस्त चिल करत बसलो होतो. खूप खूप छान वाटतं. या हॉटेलच्या स्विमिंग पूलची आम्हाला नवीनच माहिती मिळाली. इथे रिसेप्शनवर आम्हाला सांगण्यात आलं की ह्या हॉटेलचं जे स्विमिंग पूल आहे ते जगातले सगळे जे सेक्सिएस्ट पूल कन्सिडर केले जातात त्यातलं हे 6व्या नंबरचं स्विमिंग पूल आहे असं आम्हाला सांगितलं. ते बाकीचं तर काही माहिती नाही, पण हा स्विमिंग पूल अतिशय सुंदर ठिकाणी आहे, अतिशय छान आहे. इथल्या राजाचं विंटेज गाड्यांचं छान कलेक्शन आहे. या विंटेज गाड्यांमध्ये आपण पेड राईड घेऊ शकतो. इथे पण वेगवेगळ्या देशातले टुरिस्ट खूप एन्जॉय करताना दिसले. अजून एक मी बघितलं, या हॉटेलमध्ये वेडिंग शूट्स भरपूर होतात. तिथे ड्रोनचा वापर करून ऑलरेडी एक फोटोशूट चालू होतं. गंमत म्हणून मी पण थोडंसं याचं शूटिंग केलंय, म्हणजे आपल्या सगळ्यांना बघायला मिळावं म्हणून मी हे छोटंसं क्लिपचं शूटिंग केलंय. आम्ही मस्त ही मजा बघत बसलो होतो, छान वाटलं, खूप छान मजा आली आम्हाला. याच मजल्यावर इथे ही छान गणपती बाप्पाची मूर्ती पण होती. आमची रूमही छान प्रशस्त होती. तिथे बाहेर असं टेबल होता बसायला, सोफा होता. कलर कॉम्बिनेशन आणि इंटेरियर एवढं सूदिंग होतं की खूप छान शांत वाईब्स होत्या या रूममध्ये, पॉझिटिव्ह वाईब्स वाटल्या. मोठी मोठी कपाटं, मोठे मोठे बेड, आणि इथे दररोज खाण्यासाठी बिस्किटं, पाण्याच्या बाटल्या आणि सफरचंद असं रोज रिफिल केलं जायचं. त्यामुळे बाहेर पडताना आम्ही मस्त ही बिस्किटं आणि सफरचंद सोबत घेऊन गेलो. मोठे मोठे स्वच्छ आणि प्रशस्त बाथरूम होते. याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी सगळ्या सोयी होत्या आणि बाथटब पण होता. स्विमिंग पूलमध्ये डुंबायचं आणि मग बाकीच्या वेळी बाथटबमध्ये डुंबायचं, हेच चालू होतं. आमचं ज्या दिवशी चेकआउट होतं त्या दिवशी तिथे आम्हाला एक असा रंगीत दोरा त्यांनी आमच्या हातावर बांधला, आणि हा सेफ्टीसाठी आणि गुड लकसाठी असतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर हेही मला खूप छान वाटलं, खूप आवडलं. तर असं हे सुंदर हॉटेल आणि त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. राजस्थानचे अजून छान छान आणि वेगवेगळे आम्ही काय काय तिथे बघितलं ते सगळे व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.